नमस्ते, मी वर्षा। आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। बिर्याणी म्हटलं का प्रत्येकाला हॉटेलची आठवणी। चला तर मग आज आपण पनीर व्हेज बिर्याणी ही घरीच बनवणार आहे। साध्या सोप्या आयडिया वापरून हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी बनवणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा नवीन व्लॉग। या ठिकाणी बघा, कांदे घेतलेले आहे, हा गावरान लसूण आहे, एकदम लाल भडक असे टोमॅटो घेतलेले आहेत, कांदे टोमॅटो आपण आहे ना बारीक कट करून घेऊ, त्यानंतर लसूण पण सोलून घेऊ। ग्रेव्ही बनवण्यासाठी टोमॅटो आपण लालच घेणार आहोत, त्यामुळे आपली ग्रेव्ही खूप छान होते। व्हेज बिर्याणीसाठी ना मी उभा कांदा कापून घेत आहे, तर आपल्याला तळून घेण्यासाठी कांदा आहे ना एकदम असा सरळ आणि असा सुट्टा मोकळा पाहिजे ना, तर त्यासाठी ना मी त्याच्या आतमधील आहे ना हा छोटा भाग आहे ना काढून टाकत आहे, आणि हाच आहे ना सरळ आणि एकदम पातळाचा कांदा इकडं ठेवत आहे। हे बघा असा आहे ना एकदम मोकळा करून घेतलेला आहे, म्हणजे तो आहे ना आपल्याला तेलात आहे ना चांगला तळता आहे तो। यामध्ये डबा छोटा आहे ना या साईडला ठेवते, आणि हा आहे ना एक एक असा आहे ना सुट्टा करून घेते मी। हे बघा असं हा आपण बिर्याणीसाठी कांदा आहे ना कुरकुरीत तळून घेणार आहे, त्यामुळं हा आपण आहे ना उभा कापून घेतलेला आहे। या ठिकाणी बघा कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, अद्रक आहे, लसूण आहे। बिर्याणीसाठी कांदा एकदम कुरकुरीत तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल पण एकदम कडक गरम होऊन द्यायचं आणि मगच कांदा टाकायचा। आपलं तेल आहे ना एकदम कडक गरम झालेलं आहे, यामध्ये आता मी हा कांदा टाकून घेते। हा कांदा आहे ना आपण आहे ना सारखा हलवत राहू, म्हणजे एक सारखा आहे ना तळतळ। कांदा आपला कुरकुरीत तळून झालेला आहे, आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। गॅस बंद केलाय, झाऱ्याच्या मदतीने आपण तेलामधील कांदा अलगदपणे काढून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा खूप कुरकुरीत झालेला आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। आता आपण हा कांदा टोमॅटो अद्रक हे ना हे तेलामध्ये ना चांगलं भाजून घेऊ। प्रथम मी कांदा भाजून घेते। या ठिकाणी मी कांदा टोमॅटो अद्रक हेच भाजून घेणार आहे, लसूण भाजून घेणार नाहीये। हा सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे, आता आपण हा हलकासा आहे ना मिक्सरला वाटून घेऊ। प्रथम अद्रक लसूण वाटून घेते। हा सर्व मसाला आपला वाटून झालेला आहे। पनीर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी दावत बिर्याणी बासमती राईस 2.5 किलो घेतलेला आहे। बिर्याणीसाठी आपण तांदूळ आहे ना उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ। पाण्याला उकळी आलेली आहे, या पाण्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊ। तूप टाकल्यामुळे भात आहे ना एकदम मऊ शिजतो। यानंतर आता आहे ना आपण हे जे खडे मसाले आहेत ना तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, आता आपण हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊ। खडे मसाले टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा पाण्याला छान अशी उकळी घ्यायची, आणि उकळी घेतल्यानंतर आहे ना मग ते खडे मसाल्यांचा आहे ना सुगंध सर्व पाण्यात मिक्स होतो आणि बिर्याणीला खूप छान वास येतो। त्यानंतरच आपण तांदूळ टाकायचे।
बिर्याणी साठी आपण 80% तांदूळ शिजून घेतलेला आहे। आता हा भात आहे ना आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊ म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल। भात थंड होईपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। या ठिकाणी आपला भात थंड झालेला आहे। भात एकदम मऊ आणि मोकळा झालेला आहे सुट्टा सुट्टा। बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी वाटाणा बटाटा फ्लावर गाजर आपण या भाज्या आहे ना एक 5 मिनिट आहे ना उकडून घेतलेल्या आहेत। आता त्या उकडून पण झालेल्या आहेत। आता आपण त्या एका बाउलमध्ये काढून घेऊ। ग्रेव्ही परतून झालेली आहे यामध्ये आपण हळद पण टाकलेली आहे। यानंतर आपण धना पावडर टाकलेली आहे 2 चमचे धना पावडर टाकली। आता आपण ते चांगलं मिक्स करून घेऊ। यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे हा बिर्याणी मसाला आहे। आता आपण हे ना चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही ती पण चांगली मिक्स करून घेऊ। आता यानंतर आपण थोडासा पुदिना बारीक कट करून घेऊ। आता आपण यामध्ये पुदिना टाकून घेऊ। पुदिना पण चांगला मिक्स करून घेऊ। पुदिना पण मिक्स करून झाला यानंतर आपण यामध्ये हे एकदम असं घट्ट दही आहे आता आपण हे दही यामध्ये टाकून घेऊ। दही पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ। दही मिक्स करताना आहे ना गॅसची फ्लेम आहे ना बारीकच ठेवायची म्हणजे दही आहे ना आपलं फाटत नाही। आता यानंतर आपण या सर्व भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या पण टाकलेल्या आहेत। आता आपण त्या पण मिक्स करून घेऊ। भाज्या पण मिक्स करून झाल्यात यानंतर आपण यामध्ये काजू टाकून घेऊ। पातेल्याच्या आतील बाजूस आपण पूर्णपणे तूप लावून घेऊ म्हणजे आपला भात चिकटणार नाही। बघा या पद्धतीने सर्व पातेल्याला आतून तूप लावून घ्यायचं। तूप लावून झालेलं आहे मध्यभागी थोडंसं तूप टाकायचं। आता यानंतर आपण कढईमध्ये जो मसाला भाज्या सर्व ही ग्रेव्ही परतून घेतली होती ना आता आपण ती पातेल्यामध्ये टाकून घेऊ। पातेल्यामध्ये टाकून झालेलं आहे। आता यानंतर आपण यामध्ये ना पनीर टाकून घेऊ। या ठिकाणी आपण 2.5 किलो तांदळासाठी 1.5 किलो पनीर वापरलेलं आहे 1/4 काजू वापरलेले आहे 1/4 तूप वापरलेलं आहे। आता आपण यामध्ये पूर्ण पनीरचा एक थर देणार आहोत। हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे। घरी बनवलेल्या पनीरची चव खूप छान लागते बिर्याणी पण खूप छान आणि स्वादिष्ट लागते। घरगुती पद्धतीने पनीर कसे बनवतात याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता। खूप छान पनीर होतं।
या पद्धतीने आपण पनीर सर्व टाकून घेतलेलं आहे. हिरवागार पुदिना आपण बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण तो पातेल्यामध्ये टाकू. बिर्याणी खाताना पुदिन्याचा स्वाद खूप छान लागतो. चाळणीतील थंड भात आपण आता ह्या पातेल्यामध्ये अलगदपणे टाकून घेऊ. भात टाकून झालेला आहे. यानंतर आपण यामध्ये काजू टाकून घेऊ. काजू आपण सर्व बाजूंनी टाकून घेऊ. यानंतर तळून ठेवलेला कुरकुरीत कांदा आपण सर्व बाजूंनी टाकून घेऊ. कांदा आपला टाकून झालेला आहे. यानंतर आपण पुदिना टाकून घेऊ. यानंतर आपण आता तूप टाकून घेऊ. तूप टाकून झालेलं आहे. आता आपली बिर्याणी जास्त असल्यामुळे आहे ना, आता आपल्याला दोन थर द्यावे लागले आहेत. आता आपण पुन्हा भात टाकून घेऊ. दुसऱ्या थरासाठी सुद्धा आपण हिरवागार वाटाणा टाकलेला आहे. त्यानंतर आपण काजू टाकून घेऊ. सर्व बाजूंनी आपले काजू टाकून झालेले आहेत. यानंतर आपण पुन्हा यावरती पुदिना टाकून घेऊ. यानंतर आपण कुरकुरीत तळून घेतलेला कांदा टाकू सर्व बाजूंनी. कांदा पण आपला टाकून झालेला आहे. यानंतर आपण सर्व बाजूंनी तूप टाकून घेऊ. तूप वापरल्यामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते आणि भातही खूप मऊ शिजतो. बिर्याणीला दम देण्यासाठी आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवलेली आहे. बिर्याणीमध्ये फूड कलर पण टाकले आहे. बिर्याणीची पूर्ण सजावट झालेली आहे. यानंतर आपण कोळशाचा स्मोक देणार आहे बिर्याणीला. तर कोळसा पण आपण गॅसवरती पेटत ठेवलेला आहे. बिर्याणीला स्मोक देऊन झालेला आहे. यानंतर आपण पातेलं फॉईल पेपरने बंद करून घेतलेलं आहे. फॉईल पेपरच्या आधी आपण पातेल्याला एक सुती कपडा बांधून घेतलेला आहे. त्यानंतर आपण फॉईल पेपर पॅक केला आणि त्यावरती आता आपण एक परात ठेवणार आहे आणि परातीवरती खलबता ठेवणार आहे. याची वाफ अजिबातही बाहेर जाऊ नये म्हणून आपण हे जड वस्तू त्यावर ठेवलेली आहे. पहिले 5 मिनटं गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. त्यानंतर गॅसची फ्लेम 15 मिनटं ही लो ठेवायची. ही बिर्याणी 15 माणसांसाठी पुरेशी होते. अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही पण बनवून पहा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला